नमस्कार मुलांनो तो, तो आता शाळेत आलेली आहे तर मी नियती ताई आता तुम्हाला तो मोईमध्ये घेऊन जाते म्हणजे प्रत्यक्ष शाळेमध्ये कशी तोतोचान शिरली आणि तिने काय काय केलं हे आज आपण बघणार आहोत तोतोचान जेव्हा शाळेत आली तेव्हा एक ती एकटीच होती अजून कोणी मुलं आलेली नव्हती म्हणून ती तिथे तिच्या वर्गाच्या जवळ गेली आता वर्ग म्हणजे काय होता तर रेल्वेचा डब्बा आणि रेल्वेचा डब्बा जुन्या काळचा होता त्याला हँडल होतं आणि दरवाजा असा स्लाइडिंग दरवाजा होता ओढायचा नव्हता म्हणून तो दरवाजा तिने उजवीकडे अलगद असा हलवला आणि दरवाजा उघडला आतमध्ये शिरली शिरल्यानंतर बघितलं नंतर अजून कोणीच आलेलं नव्हतं <coughs> म्हणून तिने पहिल्यांदा संबंध आपला वर्ग बघून घेतला वर्ग काय होता की जी सगळी अगोदरची तिथे रेल्वेमध्ये जशी बाकं असतात ती बाकं काढून तिथे लहान मुलांची टेबलं आणि बसायला खुर्च्या असं केलेलं असतं खुर्च्या इतक्या आरामशीर असतात की तोतोच्यान बसल्यावर ती म्हणते अय्या किती कम्फर्टेबल आहे ही खुर्ची मला ह्याच्यावर बसायला खूप आवडलं म्हणून गपचूप बसते तशी तोतोच्यान आपली बडबडी असते बघा पण शाळेचा पहिला दिवस तशी थोडी घाबरलेलीच असते बरं का बालमित्रांनो म्हणून गपचूप बसून राहते तितक्यात एक मुलगी शिरते आतमध्ये ती, ती हळूचकन येते एका दुसऱ्या बाकावर बसते आणि ट्रेन मध्ये कसं वरती सामान ठेवायला लगेज आपलं ठेवायला असतं की नाही रॅक केलेला असतो तसा रॅक सुद्धा वरती असतो माहिती का मुलानो तर त्या रॅकवर ती मुलगी आपली बॅग ठेवते तिथे तो मोईमध्ये बूट मोजे पण काढायचे असतात ते बूट मोजे काढून एका बॅगमध्ये घालून ती पिशवीसुद्धा ती मुलगी वरती रॅकवर ठेवते तो तो छान बघते आणि ती पण तसंच करते छानपैकी आपली बॅग वरती ठेवते आणि आपले बूटबीट काढून ते पण वरती ठेवते तितक्यात एक मुलगा येतो वर्गामध्ये मुलगा येतो वर्गामध्ये आणि तो, तो, तो काय करतो आपलं जे दप्तर असतं ना ते धाडकन असं बाकावर पडेल असं टाकतो पण ते काय बाकावर पडत नाही खाली पडत ओ हो, हो हो नेम चुकला नेम चुकला असं म्हणत म्हणत तो मुलगा ती बॅग परत घेतो परत येतो दरवाज्याशी आणि परत टाकतो बाकावर ह्यावेळी मात्र बाकावर पडतं अरे वा नेम लागला नेम लागला असं म्हणत म्हणत उड्या मारत मारत येतो त्याला बघून तोतोच्यांचं मन खूप प्रसन्न होतं ती स्वतःला म्हणते मला इतका आनंद होतं या शाळेमध्ये मला खूप आवडतं इथे असं मनात म्हणते इतक्यात तो मुलगा मग आपली सगळी वह्या पुस्तकं काढून ठेवतो टेबलवर ते बघितल्यानंतर तोतोचान म्हणते अरे आपण पण काढून ठेवायला पाहिजे म्हणून तीसुद्धा बाकावरती आपलं आ, आपली वही पेन्सिल आपली रबर पुस्तक असं सगळं काढून बसते आणि खिडकीच्या बाहेर बघते ती म्हणते आपली ट्रेन काय चालत नाही एकाच ठिकाणी आहे पण आतमध्ये इतकी सुंदर हवा येते आजूबाजूला ही इतकी सुंदर फुलबाग आहे त्याच्यातली फुलं मला बघायला मिळतात आणि असं करता करता काय होतं नऊ मुलं येऊन त्या वर्गामध्ये बसतात ही सगळी जण पहिलीतली नऊ मुलं तो, तो सगळे सवंगडी आणि ही सगळी मुलं आता ट्रेनमधनं एक वेगळा प्रवास करणार आहेत हा आगळा वेगळा प्रवास पालक हो तुमच्या मुलांचा तुमच्या लेकरांचा अभ्यासातला पहिला वेला प्रवास पहिलीपासनं सुरू होतो त्यावेळी त्यांचा अभ्यास कसा आदर्शपूर्वक घ्यावा हेच ह्या तोमोईचं मुख्य उद्देश असतो त्यामुळे हा उद्देश लक्षात ठेवा मुलांना आपल्याला फक्त घासू किंवा अभ्यासू करायचं नाहीये पण ते जे ज्ञान घेतात ते ज्ञान त्यांना आयुष्यभर पुरायला पाहिजे म्हणून कुठलाही धडा शिकवताना किंवा कुठलाही अभ्यास घेत असताना त्याच्या आजूबाजूच्या ज्या गोष्टी असतात ना त्याला साजेशा किंवा त्याला पूर्णत्व देणाऱ्या अशा गोष्टी तुम्ही मुलांना आत्तापासूनच सांगायला लागा सुप्रजामधनं तर आम्ही हा प्रयत्न करतच असतो आमच्या गोष्टीसुद्धा तुम्ही मुलांना ऐकवत असालच त्या गोष्टी तोतोचांच्या गोष्टी तुम्हाला कशा वाटल्या हे आमच्या इथे खाली कॉमेंट बॉक्सवर लिहायला विसरू नका आमचा चॅनल सबस्क्राईब करा तुमच्या मित्रपरिवारांना आमच्या चॅनलबद्दल सांगा बरं का आणि तु आमच्या आपल्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये सुद्धा त्याच्याबद्दल अवश्य लिहा की तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली आता तो तो छान आहे की नाही ती आता शाळा सुरू करणार म्हणजे तोमोईमध्ये खरंच कसं शिकवतात ते आता आपल्याला पुढच्या गोष्टीमध्ये कळणार आहे टाटा बाय बाय